tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। धड़ाके बस फलंदाजाला मिळणार ही फ्री हिटची डिलिव्हरी ते देखील इनिंगच्या सुरुवातीला सिद्धार्थ सेट अनुसारी खूप चांगल्या प्रकारची संधी असेल पुढे कशा प्रकारे कॅपिटलाइज करतोय या फ्री हिटला दिनू कांबळे बॅटिंग मार्क वरती जरूर असताना बाळा मिळाला एक लेफ्ट हँडर गोलंदाजाचा विरुद्ध लेफ्ट हँडर फलंदाज आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा प्रयत्न झाला ओंसाच्या दिशेने फटका तर खूप चांगला आहे परंतु निश्चितच आपण पाहतो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात दुसरे धावायचा प्रयत्न होतोय आणि निश्चितच आपण पाहतो खूप चांगल्या प्रकारचं रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी बाळा मिळाले क्विक सिंगल आणि त्यानंतर डबल देखील इथे कंप्लीट केली गेली दोन धावांच्या मदतीने आपण पाहणार आहोत धावफलक जाईल तो यावी निश्चित डोंबिवली संघासाठी खूप चांगल्या प्रकारचं राहील असं म्हणावं लागेल यावी मात्र कट केले जाते पॉइंटच्या डोक्यावर घेण्याचा प्रयत्न यावी चेंडू मात्र जाईल तडमान क्षेत्रामध्ये अभिषेक माने निश्चितच जाताना पाहायला मिळत आहेत त्या चेंडूच्या मागे परंतु चेंडू जातोय यावी सीमा पार येईल एक अप्रतिम चौकार शेवटच्या चेंडूवरती निश्चितच आपण पाहतोय हा चौकार येत असताना आणि या चौकार सहित दोन षटकांचा खेळ ती मात्र समाप्त होईल दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 29 29 रन्स ऑन द स्कोर कार्ड पण लॉस ऑफ वन विकेट आफ्टर टू ओव्हर्स दोन षटकांच्या रूपात धावा देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी चांगला फटका पुल केलाय जो झालाय सक्सेसफुल आणि एक येतोय दिमागदार षटकार दिनू कांबळेच्या बॅट मधून अंबरनाथचा ब्रँड या षटकारासहित दाखवून देत असताना आपल्याला पाहायला मिळेल दिनू कांबळे ज्या ठिकाणी पाहिलं हाफ ट्रॅकर आहे जागेवरूनच हा फटका पोझिशन मध्ये येत असताना एक्झिक्यूट केला खूप चांगला टायमिंग आणि जो पेस आहे जी जो वेग आपल्याला अभिषेक मानेकडे पाहायला मिळतो त्याचा पुरेपूर उपयोग केला जातोय या वेगाच्याच माध्यमातून का होईना आपण पाहतोय बरेचसे लांबवरचे फटके अभिषेक माने यांच्या विरोधात खेळताना दोन्ही फलंदाज इथे पाहायला मिळत आहेत या षटकाचे धावसंख्या धावफलकावरती 47 षटक क्रमांक 30 रा इथे प्रगतीपथावर असताना पाहायला मिळत आहे यावेळी मात्र नक्कीच कट करण्याचा प्रयत्न होता आउट बॅटची आउटसाइड एज घेतली जाते आणि चेंडू जाईल यावेळी तडमॅन क्षेत्रामध्ये जो गॅप इथे पाहायला मिळाला पॉईंटचा क्षेत्र रक्षक असेल आणि शॉर्ट तडमॅन त्यांच्या गॅप मधून चेंडू जातोय सीमा पार अजून एक चौकार इथे मात्र नक्कीच स्कोर कार्ड वरती ऍड होताना पाहायला मिळेल स्कोर कार्ड जाईल तो यावेळी 51 धावसंख्येवरती तर निश्चितच सांघिक हाफ सेंचुरी संघाचं अर्धशतक इथे जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे तिसरं षटक केवळ प्रगतीपथावर आहे मित्रांनो ज्या प्रकारे ते सुरुवात केली धावसंख्येची जी गती पाहायला मिळते कोण गेले त्याच्या विरोधात कशा प्रकारे कमबॅक करतोय की निश्चितच फायदा घेत असताना दिनू कांबळेला पुन्हा एकदा आपण पाहू यावेळी रूम बनवला आणि इथे निश्चितच एक्स्ट्रा कवरच्या दिशेने एक चौकार येतोय यावेळी मात्र क्लास दाखवलाय दर्जा दाखवलाय खूप चांगल्या प्रकारचा एक दर्शनीय श्लोक पाहायला मिळतोय दिनू कांबळेच्या बॅट मधून निश्चितच पहिल्या चेंडूवरती पहिल्या षटकारावरती आपण पाहिला पॉवरफुल स्ट्रोक स्ट्रोक मेकिंग हिटिंग आपण पाहिली त्यानंतर मात्र नक्कीच कैसे कुठे ना कुठे बॅटची कडा घेतली गेली परंतु यावेळी नजाकत काय असते दर्जा काय असतो क्लास काय असतो याची फटक्यावरती जरूर दाखवून दिला इथे मात्र दिनू कांबळे याने आणि या चौकारासहित आपण पाहतोय तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल लागवली जाते 55 धावा 55 रन्स ऑन द बोर्ड जो झेलला गेला होता युपी आझमगड इलेव्हन संघातील एका क्षेत्ररक्षकाने बाउंड्री लाईन वरती त्यांना तो कॅचेस त्या संघासाठी नक्कीच मॅच विनिंग ठरला असं म्हणावं लागलं यावेळी मात्र मोठा फटका येतो दिनू कांबळेच्या बॅट मधून अजून एक चौकार इथे पाहायला मिळेल यावेळी मात्र नक्की धावांची इथे मात्र लयलूट केली जाते दिनू असे उस्मान असेल या दोघांच्याही माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला उस्मान 12 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी सजवताना पाहायला मिळतो तर दुसऱ्या बाजूने दिनू कांबळेने देखील विस्फोटक अंदाजामध्ये 11 चेंडूमध्ये 27 धावांची इथे खेळी सजवलेली पाहायला मिळते मुकेश दास सक्सेसफुल झाला होता परंतु या वेळेला मात्र दोन्ही फलंदाजांनी नक्कीच चांगल्या पद्धतीनं जाणलंय मुकेश दासच्या चेंडूंना नक्कीच कुठेतरी त्याच्या गोलंदाजीची ओळख त्यांना झाली आहे दरम्यान या वेळेला पुन्हा एकदा मिसफील्ड होत आहे लॉंग स्टॉप रिजन मध्ये दोन खेळाडूंना भेद चेंडू धनादन येतोय चार धावांसाठी चौकार या ज्या मिसफील्ड वरती आलेला धावसंख्येचा जर विचार करत झाला तर आतापर्यंत माझ्या मते 12 ते 15 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळतात त्या मिसफील्डच्या माध्यमातून धावसंख्येत ऍड झालेल्या आहेत आणि या 10 ते 15 धावांचा जो फरक असणार आहे तो नक्कीच सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल निश्चितच हाच फरक कधीतरी जय आणि पराजयामधील फरक देखील ठरू शकतो यावेळी असं ब्रह्मबॉईज नायगाव संघाला दादासाहेब भोसले यांनी या शेवटच्या अंतिम षटकामध्ये
शेवटच्या चेंडूवरती मात्र एक क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतो. क्लासिकल अंदाजामध्ये खेळून काढला गेलेला डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये येईल एक दिमागदार लाजवाब चौकार. शेवटच्या चेंडूवरती मात्र चौकाराने फिनिश केलं जाते इनिंग. आता दिनू कांबळेच्या माध्यमातून वैयक्तिक 14 चेंडूंमध्ये 35 धावांची इनिंग साकारत असताना आपल्याला पाहायला मिळाला. नाबाद इथे मात्र पवेलियनच्या दिशेने जाताना बाला मिळेल. इनिंग संपुष्टात येते. 5 षटकांचा खेळ समाप्त होईल. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या दाखल करते बाला मिळते. दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली या संघाच्या माध्यमातून लगावली गेली.